अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी वर्षा जाधव। पाहूया काही ठळक वृत्त। भीमा कोरेगाव येथे क्रांती दिनाच्या दिवशी भीम अनुयायांवर झालेल्या अमानुष भ्याड हल्ल्याचा निषेध जामनेर शहरात सुद्धा आज करण्यात आला। जामनेर शहरातील भीमसैनिकांनी या निंदनीय घटनेचा निषेध म्हणून शहरात रास्ता रोको आंदोलन करत पोलीस प्रशासनासह तहसीलदारांना निवेदन सादर केले। नमस्कार, आपण जामनेरमधील तहसील कार्यालय या ठिकाणी झाले आलेलो आहोत। पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव या ठिकाणी झालेल्या अमानुष हल्ल्या संबंधात एकत्रित येऊन तहसील कार्यालय या ठिकाणी निषेधा व्यक्त करत आहे। आपण त्यांच्याकडून या संदर्भातल्या प्रतिक्रिया जाणून घेऊया। आमच्या गाड्या येत होत्या, 4-4, 5-5 किलोमीटरपासून आम्ही थांबलेलो होतो। गाड्या येत होत्या आणि भरपूर लोकसंख्या येऊन आमच्या गाड्यांना दगड मारत होती। काही लोक लाठ्याकाड्या मारत होते, काही लोक झेंडे घेऊन आमच्या लोकांना दहशत पसरवायचा प्रयत्न करत होते। तरी या लोकांवर शासनाने काय कारवाई करावी हीच आमची अपेक्षा। काल 1 जानेवारी 2018 म्हणजे जे शौर्य दिवस आहे तो 200 वर्ष पूर्ण झाली, त्या हिशोबाने बौद्ध बांधव संपूर्ण महाराष्ट्रातून नव्हे तर इतर राज्यामधून सुद्धा त्या भीमा कोरेगाव या ठिकाणी गेले आणि बरीचशी मंडळी वडू बुद्रुक या गावामध्ये गेले। तिथे राजे संभाजी यांची समाधी आहे, त्या ठिकाणी दर्शनाला गेले। त्या मनुवाद्यांनी त्या लोकांना सांगितलं की तुम्ही या संभाजी राजांचं दर्शन घेऊ नका। मग हे बोलले का घेऊ नका, खरे अधिकार आमचा आहे, जो महापुरुष राहतो तो एका समाजाचा नसतो तर सर्व जाती धर्माचा असतो। आणि ते बोलले की नाही तुम्ही इथे यायचं नाही। मग यांनी सांगितलं की तुम्ही इतिहास वाचला आहे का, 200 वर्षापूर्वी गणपत महार हे जे यांचा 500 लोकांचा कळप होता, या 500 लोकांनी 28,000 पेशवे त्यावेळेस खलास केले। त्याचं कारण काय तर संभाजीराजांचे तुकडे तुकडे करून त्या ठिकाणी फेकण्यात आलं व हुकूम सोडण्यात आला, जो कोणी हे जमा करेल त्याला 500 ची शिक्षा देऊ, ते सुद्धा चौकामध्ये। मग ह्या माणसांना असं वाटलं आपला राजा आहे, आपल्या राज्याची अशी अवस्था असताना आपल्याला काय जीवन जगून फायदा। ह्या माणसांनी जमा करून त्यांचं दहन तिथेच केलं आणि ते माहिती पडताच त्यांनी त्यांच्यावर हुकूम सोडला। त्यावेळेस सर्व एकत्र होऊन 28,000 पेशव्यांचा खात्मा करला। मग त्यावेळेस हे कुठे गेले होते जे आज आम्हाला समजा त्या ठिकाणी दर्शन घेऊ देत नाही राजांचं। माझा निषेध आहे की ज्या लोकांनी भीम सैनिकावर असा अत्याचार केला असेल यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे। आणि आम्ही सर्व जामनेरवासी आहे, भीमनगर सर्व कॉलनी वगैरे सम्राट अशोकनगर पुऱ्यावरची सरी मंडळी आम्ही इथे निषेध करत आहे। या लोकांनी जातीवाद केलेला आहे ना, त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, नाहीतर आम्ही आंदोलन छेडणार म्हणजे छेडणार पूर्ण भारबंद। हां, आम्ही जातीवाद मोर्चे चालू राहतील, त्यांना शिक्षित झालीच पाहिजे, जामनेर बंद राहील। नंतर जे आपल्यावर अत्याचार होत चालले, मला असं वाटतं हे सगळं जिथं आज कार्यक्रम झाला 1 जानेवारीला आपला भीमा कोरेगावला, हे सगळं षडयंत्र आहे आणि हे सगळं आपल्याला जे हिंदूवादी संघटना आहे हे टार्गेट करत आहे हे मला आतापर्यंत वाटतंय माझ्या विचारानुसार। आणि हे अत्याचार कधी ते आपल्यावर करत असले तर आम्ही कमीने आम्ही त्यांच्यावर अत्याचार करू शकतो। आपण पाहिलं त्या ठिकाणी यांनी सांगितल्याप्रमाणे काल 1 जानेवारी रोजी पुण्यातील भीमा
ठाकोरे या ठिकाणी जो अमानुष हल्ला झाला याचा निषेध या ठिकाणी व्यक्त केलेला आहे आणि भुसावळ रोड चौफुल्ली या ठिकाणी त्यांनी रस्ता रोको करून थेट भुसावळ रोड ते तहसील कार्यालयपर्यंत त्यांनी मोर्चा या ठिकाणी काढण्यात आलेला होता आणि याचा निषेध म्हणून जामनेरचे तहसीलदार नामदेव टिळेकर यांच्याकडे यांनी निवेदन देखील दिलेलं आहे. यांचं कळकळीची विनंती आहे की लवकरात लवकर ज्यांनी हा हल्ला केला त्यांना लवकरात लवकर शिक्षा देण्यात यावी असे आवाहन ते या ठिकाणी करत आहेत. कॅमेरामन चेतन सुरवाडेसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. दरम्यान भीमसैनिकांकडून 5 जानेवारी शुक्रवार रोजी जामनेर शहर बंदची सुद्धा हाक देण्यात आली आहे. या जामनेर शहर बंद मध्ये सहभागी होण्याचे आवाहन भीमसैनिकांकडून करण्यात आले आहे. नमस्कार, आपण जामनेरमधील तहसील कार्यालय या ठिकाणी आलेलो आहोत. पुणे जिल्ह्यातील भीमा कोरेगाव या ठिकाणी झालेल्या भ्याड हल्ल्याबद्दल जामनेरवासी जामनेर बंदची मागणी करत आहे. याबद्दलची संपूर्ण माहिती आपण त्या ठिकाणी या ठिकाणी जे मोर्चेकर्ते उपस्थित आहे त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. जय भीम. 1/1/2018 रोजी झालेल्या भीमा कोरेगाव येथे भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ 5/1/2018 रोजी रास्ता रोको व जामनेर बंदचे आवाहन करत आहे. तरी सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने हजर व्हावे ही विनंती. जय भीम. भीमा कोरेगाव इथे झालेल्या हल्ल्याप्रकरणी आम्ही 5 तारखेला एक रास्ता रोको आंदोलन केलेलं आहे. त्यामध्ये सर्व बौद्ध उपासक आणि जामनेर नागरिकांनी सहभाग घ्यावा आणि आम्हाला सहकार्य करावं. जय भीम. 1 जानेवारी रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याबद्दल जामनेरवासी येत्या 5 तारखेला मोठ्या प्रमाणावर आंदोलनही करत आहे, त्याचबरोबर रस्ता रोको या ठिकाणी करत आहे. या रस्ता रोको आंदोलनामध्ये जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यावा असे आवाहन ते या ठिकाणी करत आहे. कॅमेरामन सचिन ताडेसह मी मिनल चौधरी, जेबीएन महाराष्ट्र न्यूज, जामनेर. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.